And we have Kashish. May I request our Indian photographers also to join us here, please? Me Marathi Manus ahe, Mumbaikar ahe, ani Maharashtracha asalyacha mala abhiman ahe. Dusra karan mhanje varshanuvarshe मी भारत पाकिस्तान मैत्री वाढवण्यासाठी कार्यरत आहे. ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन मुंबईत आल्यानंतर एक 6 वर्षापूर्वी या विषयावर आम्ही जे काम केलेलं आहे त्याची एक झलक आता तुम्ही पाहिलात. परंतु आपल्या या महानगरीत काही लोक आहेत राजकारणी, ते समजतात की मराठीचे ते एकमेव संरक्षक आहेत आणि केवळ तेच देशभक्त आहेत. पाकिस्तान बरोबर मैत्री वाढवण्यासाठी काम करणारे गद्दार आहेत आणि म्हणून त्यांनी आम्हाला धमकी दिली होती गेल्या वर्षी जेव्हा ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन तर्फे आम्ही खुर्शीद महमूद कसूरी पाकिस्तानचे पूर्व परराष्ट्र मंत्री त्यांच्या पुस्तकाच्या विमोचनासाठी एक कार्यक्रम घेतला. त्यांनी धमकी दिली आम्ही हे कार्यक्रम होऊ देणार नाही. त्यांच्या धमकीला धिक्कारून आम्ही तो कार्यक्रम इथे करून दाखवला आणि त्यांच्या धमकीला धिक्कारून आज परत एकदा हे कार्यक्रम मी करत आहोत. ह्याची दखल हे देशभक्त मराठी भक्त त्यांनी त्याची दखल घ्यावी. त्यांनी धमकी दिली होती की आम्ही मुंबईत एकही पाकिस्तानी व्यक्तीला येऊ देणार नाही. इथे 5-6-7 पाकिस्तानी आपले मित्र बंधू भगिनी इथे आलेले आहेत. ते आमचे अतिथी आहेत आणि या पुढेही शांतीप्रेमी पाकिस्तानी बंधू भगिनींना आम्ही इथे बोलवणार आणि भारत पाकिस्तान मैत्रीसाठी काम करत राहणार. गेल्या वर्षी ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना काळा रंग खूप आवडता रंग आहे. माझ्या डोक्यावर माझ्या तोंडावर त्यांनी काळा ऑइल पेंट ओतला. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो काळा रंगापेक्षा त्यांना लाल रंग जास्त त्याच्यावर जास्त प्रेम असेल. रक्तपात हे आम्हाला थांबवण्यासाठी लाल रंगाचा वापर त्यांनी करायचं ठरवलं तर ते त्याग करायला सुद्धा आम्ही तयार आहोत. आम्ही भारत पाकिस्तान मैत्रीसाठी प्रत्येक त्याग करायला तयार आहोत. पण हे सांगताना मी आणखीन एक आवर्जून सांगू इच्छितो की पाकिस्तान द्वारा जे आतंकवाद इथे वर्षानुवर्षे चाललेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. वी आर कंप्लीटली कॅटेगॉरिकली अनइक्विवोकली अपोज्ड टू टेररिझम अँड रिलिजियस एक्स्ट्रीमिझम वेदर इट इज ऑन दॅट साइड ऑफ द बॉर्डर ऑर दिस साइड ऑफ द बॉर्डर. वी फुल्ली सपोर्ट आवर टू गव्हर्नमेंट्स अँड आवर टू प्राईम मिनिस्टर्स हू हॅव प्लेज्ड टू क्रिएट अ साऊथ एशिया फ्री ऑफ टेररिझम फ्री ऑफ रिलिजियस एक्स्ट्रीमिझम. आणि हा जो कार्यक्रम आहे फोटोग्राफी फॉर पीस उद्धव ठाकरेजी आपण फोटोग्राफर आहात आणि खूप चांगले उत्कृष्ट फोटोग्राफर आहात आणि म्हणून फोटोग्राफी या प्रोफेशनचं मान राखण्यासाठी
तरी याचा तुम्ही विरोध करू नका आणि जर विरोध केला तर त्या विरोधाला धिक्कारून आम्ही आमचा हे कार्यक्रम चालवणार. फ्रेंड्स, आय जस्ट वॉन्ट टू व्हेरी क्विकली रिपीट व्हॉट आय हॅव सेड. वी हॅव फॉर्म मुंबई कराची फ्रेंडशिप फोरम बिकॉज वी आर कम्प्लीटली कमिटेड टू प्रमोटिंग इंडिया पाकिस्तान फ्रेंडशिप, एस्पेशली बाय एक्सपैंडिंग डीपनिंग पीपल टू पीपल कॉन्टैक्ट. यू सी द सिंबल देर. वी बिलीव दैट महात्मा गांधी एंड मोहम्मद अली जिन्ना बोथ बिलोंग्ड टू मुंबई. दिस वॉज देयर कर्म भूमि. If we understand them in the right perspective, I personally believe that it is possible to bring our two countries closer. And under the Mumbai Karachi Friendship Forum, we are going to undertake a number of activities. This is the first of them. There are some people who threatened us. They said that we shall not allow a single Pakistani to enter Mumbai. In spite of their threat, we conducted a program last year for the release of Khurshid Mahmood Kasturi Saab's book in Mumbai. We shall do so again and again and again. Mumbai does not belong to these people who claim to be the sole preservers, protectors of national interest. We are also patriots. We equally condemn terrorism, religious extremism. But we shall not bow before these extremists who want to stop us in our cause to promote India-Pakistan friendship. Friends, my colleagues have already introduced the specific program for which we have called you here. This is, as I said at the beginning, in the coming months and coming times, the Mumbai Karachi Friendship Forum and the Observer Research Foundation, we are going to partner with many like-minded organizations, and some of our activities, planned activities, we want to, as I said, in order to promote people-to-people contacts, we are planning to hold Marathi Utsav in Karachi, Gujarati Utsav in Karachi, Urdu Festival, Parsi Festival, and vice versa here in Mumbai too, in order to revive the old historical, social, cultural contacts between our two great cities. As part of this, friends, very soon we are going to publish, we are going to release rather, a reprint of this extraordinary book. It is the first ever biography of Dr. Babasaheb Ambedkar. It was published in 1946, and you will not believe, this biography in Marathi was authored by a Maharashtrian, a Marathi speaking person, a Marathi speaking person in Karachi, Tanaji Balkrishna Kharavatekar. In 1946, it was printed in Karachi. We are soon going to have a function for the release of this book. As my colleague Kashish Parpiani mentioned, we are going to campaign for the opening of Indian consulate in Karachi and Pakistani consulate in Mumbai. This is absolutely necessary to promote business, economic cooperation, and of course allow more and more people to travel. And for this, we are also going to campaign for easing of the visa procedures. Today there are so many unnecessary restrictions on Indians wanting to travel to Pakistan, Pakistanis wanting to travel to India. These all unnecessary restrictions must go. We are also campaigning for converting Jinnah House in Mumbai into a center for India-Pakistan friendship. Friends,
As I said, this is just the beginning. We want to promote exchange of scholars, of journalists, of writers, of artists, of film people, and of course, most importantly, for members of divided families. There are thousands and thousands of divided families in Karachi, in Mumbai, in India, in Pakistan, who have not been able to meet their loved, dear and near ones for decades together. Perhaps not even once after partition. This tragedy must end. So Mumbai-Karachi Friendship Forum is dedicated to all these causes. We want your support for this noble cause. I thank you for coming here in large numbers. And before I request our honored guests from Pakistan to say their few words, their experience, their observations and their feelings, we have a very special moment to show India-Pakistan solidarity. Can we have Kashish? May I request our Indian photographers also to join us here, please?